हॅलो फ्रेंड्स कसे आहात सर्वजण मस्त ना मी मनिषा सरोसे प्रोफेशनल स्कूटी ट्रेनर या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजचा ब्लॉग हा माझा हँडल बॅलन्सवर हो आहे तर बऱ्याच जणींचा स्कूटी शिकताना खूप हँडल अनबॅलन्स होतो खूप हलतो तर तो, तो, तो प्रॉपर कसा ठेवून स्कूटी शिकायची हे मी आज दाखवणार आहे तर आधी तुम्हाला नीट स्कूटीवर प्रॉपर बसायचं आहे कारण प्रॉपर सिटिंग नसेल तर तुमचा हँडल स्कूटीचा बॅलन्स होणार आहे अनबॅलन्स होणार आहे बघा मी पाय सेम बॅलन्स ठेवला आहे पायांवर तर तुम्हाला असंच व्यवस्थित बसायचं आहे आणि स्कूटीचा हँडल बिलकुल हलवायचा नाही तर मी थोडं तुम्हाला स्कूटी आता स्टार्ट करून दाखवते तर बघा फ्रेंड मी आता व्यवस्थित बसलेली आहे आणि नेमकी तुम्ही चुकी काय करता हे मी तुम्हाला दाखवते हां बिलकुल हा हँडल तुमच्याकडून कसा हलवला जातो हल्ला जातो हे मी तुम्हाला दाखवते आहे आता मी स्कूटी स्टार्ट करते तुम्ही बघू शकता बरेच जण बसल्यानंतर बघा सेम सेम बॅलन्स ठेवला आहे मी पायामध्ये आणि स्कूटी थोडी थोडी रेस केली आणि बघा बरेच जण काय करतात थोडा रेस देऊन पाय इकडे तिकडे ठेवून स्कूटी अनबॅलेन्स होते मग आपली तर असा चुकीचा रेस न देता किंवा रेस देताच लगेच हँडल हलवता तर असं करायचं नाही आहे पाय व्यवस्थित ठेवायचे आहेत जास्त प्रेशर पायाला द्यायचं नाही आहे तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता प्रॉपर पाय कसे ठेवायचे पुढे हे मी तुम्हाला सांगते हां असे पाय उचलायचे आहेत आणि समोर ठेवायचे आहेत असं एक एक मीटरवर तुम्हाला करायचं आहे बरेच जण काय करतात रेस करताना एक तर पाय तरी हलवतात आणि हँडल हलवतात तर हे असं करायचं नाही आहे तुम्ही काय करायचं आहे थोडी गाडी रेस करायची आहे मी दाखवते तुम्हाला स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप मी दाखवत आहे तुम्हाला गाडी जशी आपली चालू होईल तसे पाय उचलायचे आहेत बघा मी पाय वर करते हां असं पुश करून थोडे पाय वर करायचे आहेत थोडी गाडी चालवायची आणि पुढे बघा पाय पुढेच करायचे आहेत आपल्याला पुढे पुढे करायचे एक एक मीटरवर करायचे आहेत आपल्याला असे मागे करायचे नाही आहेत पाय बरेच जण काय करतात गाडी चालवताना पाय मागे करतात आणि हँडल हलवतात तर असं न करता स्टेप बाय स्टेप पुढे पाय ठेवायचे आहेत मी पुन्हा दाखवते तुम्हाला बघा असे समोर पुढे पाय आले पाहिजेत आपले पुढे पाय आले आपला हँडल पण व्यवस्थित राहतो तसा हँडल ऑलरेडी बॅलन्सच असतो सगळ्या गाड्यांचा मी पुन्हा दाखवते तुम्हाला आणि ज्यांचे हाईट कमी आहे त्यांच्यासाठी पण मी तुम्हाला पाय कसा ठेवायचा हे दाखवत आहेत बघा तुम्ही मी हिलवर ठेवला आहे हिलवर पुश करायचा आहे आपल्याला आणि गाडीचा जो हँडल आहे है तो आपल्याला बिलकुल न हलवता सरळ ठेवायचा आहे बघा नाहीतर गाडी अशी अनबॅलेन्स पण होऊ शकते तुम्ही प्रॉपर बसला तरच गाडीचा हँडल सरळ राहणार आहे खूप हलवायचा नाही आहे नवीन शिकणाऱ्यांनी तर व्यवस्थित हँडल ठेवूनच हां करायचं आहे बघा असा व्यवस्थित पुश करायचा आहे आणि बघा मी हिलवर मी पुन्हा सांगते हिलवर असं पुश करायचं आहे टाचेवर म्हणजे जरी तुमची हाईट कमी असेल तरी त्यांना व्यवस्थित गाडी व्यवस्थित घेता येईल आणि स्टेप बाय स्टेप पुढं जायचं आहे आपल्याला अजिबात घाई करायची नाही आहे हे शिकताना जर नवीनच शिकत असाल तर बघा मी पुन्हा दाखवते पुढे पाय घ्यायचे आहेत अगदी हाईट जरी कमी असली तरी त्यांना गाडी आरामात चालवता येणार आहे पाय पुढेच ठेवायचे आहे मी एक राऊंड मारून दाखवते तुम्हाला हँडल सरळ ठेवायचं आहे हँडल मी अगदी हलक्या हातानेच पकडलेला आहे खूप हलक्या हाताने हँडल पकडायचा आहे आणि थोडी गाडी रेस करून आपल्याला चालवायची आहे तर तुम्ही तर फ्रेंड्स जास्तीत जास्त आपला हँडल नाही हल्ला पाहिजेत हाच प्रयत्न तुम्हाला करायचा आहे बरेच जण काय करतात की गाडी चालवताना मी तुम्हाला दाखवते गाडी असे चालवतात आणि एमर्जन्सी ब्रेक दाख दाबतात आणि मग अचानक ते पुढे पडतात तर हा असं काही करायचं नाही आहे खूप जोराचा ब्रेक दाबायचा नाही आहे मी पुन्हा दाखवते स्लोली ब्रेक दाबायचा आहे नाही तर इथे अनबॅलन्स होऊन पडण्याचे पण खूप चान्सेस असतात असं द्यायचा नाही आहे कमी कमी द्यायचा आहे स्पीड आणि हँडल जास्त हलवायचा नाही आहे बघा छोट्या छोट्या टिप्स देते मी त्या सगळ्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत होईल तेवढं गाडी म्हणजे त्याचा जो हँडल आहे तो आपल्याला व्यवस्थित सरळ धरायचा आहे आणि स्टेप बाय स्टेप एक एक मीटरवर आपल्याला जायचं आहे पाय नेहमी पुढेच ठेवायचे आहेत तुम्ही बघू शकता बिलकुल पाय मागे पण घ्यायचे नाही आहेत आणि हँडल तुम्हाला जास्त हलवायचा नाही आहे डेली अर्धा तास गाडी बाहेर काढायची आहे आणि गाडी होईल तेवढी कमी रेसमध्ये हँडल न हलवता चालवायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आणि फ्रेंड्स बघा डेली न घाबरता तुम्हाला रोज अर्धा अर्धा तास गाडी काढायची आहे आणि बिलकुल हँडल हलवायचा नाही आहे आणि खूप कसके पण पकडायचा नाही आहे हँडल है। लूज पकडायचा आहे जेणेकरून हातावर आणि पायावर तुमच्या प्रेशर येणार नाही आणि बघा तुम्ही ना रोज अर्धा एक तास जरी काढली ना पाय बघा पाय नेहमी पुढे टाकायचे मागे टाकायचे नाही नाही तर मागे किक वगैरे लागण्याचे आणि स्टँड लागण्याचे खूप चान्सेस असतात त्याच्यामुळे पाय नेहमी पुढेच ठेवा आणि अगदी बिंदास गाडी चालवा बघा तुम्ही करून तर बघा तुम्हाला गाडी नक्की येणार गाडी डेली काढायची आहे आणि जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे हँडल न हलवण्याचा तुम्ही करून तर बघा तुम्हाला गाडी येणार मी नॉनस्टॉप गाडी काढून दाखवते बघा तर असाच तुम्हाला प्रयत्न करायचा आहे बघा फ्रेंड्स तुम्हाला नक्की गाडी येणार कमी स्पीड ठेवा आणि पाय पुढे ठेवा आणि हँडल बिलकुल हलवायचा नाही आहे तर फ्रेंड्स आजचा हा माझा ब्लॉग हँडल बॅलन्ससाठी होता तर न भीता न घाबरता व्यवस्थित हँडल सरळ ठेवायचं आहे आणि रोज गाडी काढायची आहे तर आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या फ्रेंडला शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू